दोन सहकार धावसंख्या धावफल करती प्रथम बैटिंग करता ना अपने पाहू शकता या वेला जयनमान उंबाडे फुटप्लस संघ जबरदस्त कामगिरी विजय पाटील जरा अपन या बिरूबीर अपने बोलते बगा राजेश पुणे गोलंदाजी मार्क वर राइट टर्म ओर देखने मारा करते चेंडू बॉटमला चेंडू लगला है कार्पेट ड्राइव होता बॉलर बैक टू ड्राइव बगाला मिला है डॉट चेंडू ची हलू हलू समाप्ति होते षटक संपत दोन षटका समाप्ति नंतर ना चांगली सुरुवात बघायला मिळाली 11 पूर्णांक आपण विचार केला तर 5-6 सरसरीने धाबा कुठले आहेत चला एकत्र राजेश राजू जरा एकत्र येऊन देऊ नका कारण आज आपल्याला ना एकूण तब्बल 9 मॅचेस कव्हर करायचे आहेत मेगा फायनल धरून 8 आणि एक एक्झिबिशन मॅच 5 षटकांची मॅच आपण पाहतोय पहिल्या फेरीतील आपण बघतोय दुसऱ्या दिवसातील पहिली फेरी तर बघा ज्यांनी आम्हाला खेळाडूंसाठी पारितोषिक लावले ते साईनाथ पाटील उंबाडे या संघ यांच्याकडून आपण 3 षटकासाठी 2000 पारितोषिक आहे 2000 रुपयाचं पारितोषिक आहे उंबाडे संघाने चांगली सुरुवात केली दमदार सुरुवात मी तर म्हणेल बघा पाणी तिथेच आहे चला मॅच सुरू करा पण राजू काठे जरा आपण थोडंसा सक्तीने वागा 9 मॅचेस कव्हर करायचे आहेत गोलंदाजी मार्कवर येतोय पुन्हा एकदा आपण बघितलं दुसऱ्या स्पेलमध्ये बबन चौधरी येतो पहिल्या स्पेलमध्ये धावा दिल्या त्या बबनने आपण बघितलं तर 9 पण त्यानंतर राजेशाला राजेश थोडासा महागड ठरला आहे ते 14 धावा आल्या आहेत धावफल कधी धावा बघितल्यानं विचार केला ना अशोक पाटील 23 धावा लागल्यात बबन चौधरी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आचारी अत्रे एंडकडून स्ट्रायकिंगला डावखुरा फलंदाज भास्कर चांगली बॅटिंग करतोय बबन तो भास्कर चेंडू ऑन साइड लाडव्या बॅटने मिड विकेटला क्लिअर करायचं होतं चेंडू पडल्यानंतर खाली राहतो डॉट चेंडूची समाप्ती बबनने पहिल्या षटकात देखील चांगली गोलंदाजी केली आता दुसऱ्या स्पेलमध्ये आला इथे देखील चांगली सुरुवात केली पुणे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता बबन चौधरी आचारी अत्रे एणीकडून चेंडू बॅकपटो गेलाय लेट कटचा जबरदस्त फटका बघायला मिळालाय चेंडू चाललाय गली रिजन मधून क्षेत्ररक्षक येतो चेंडूला उचलतोय दोन धावा इथून कंप्लीट केल्या जातात अशोक पाटील या वळ मैदानावर ना थोडासा चेंडू वळण देखील घेताना आपण पाहू शकता तर चेंडू गलीमधनं निघून गेला नंतर तळव्यांच्या दिशेने थोडासा आला साईनाथ पाटील यांच्याकडून 3 चौकारासाठी 1000 रुपयाचा पारितोषिक आहे आणि 3 षटकारासाठी साईनाथ पाटील यांच्याकडून 2000 रुपये चला चोळेगाव संघ जरा वेळ घेत आहे आपण फास्ट या पंचवीस धावा पुढे तर बबन गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला डावखुरा फलंदाज आपण पाहू शकता या वेळेला चांगली बॅटिंग करतो भास्कर आत्मविश्वासानं बॅटिंग करतोय बबन गोलंदाजी मार्कवर आचार्य यात्रे एंडकडून राईट आर्म ओव्हर देखने मारा करतोय चेंडू शफल होऊन स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून खेळायचं तर चेंडूला डॉट चेंडूची समाप्ती चांगली गोलंदाजी बघायला मिळते बबन चौधरीच्या माध्यमातून पूर्वशाचा अनुभव आहे रेग्युलर क्रिकेट खेळले आहे त्यानंतर 40+ माध्यमातून पुन्हा एकदा आपण म्हटलं तर क्रिकेटला सुरुवात केली जे खेळाडू बंद झाले होते क्रिकेटपासून दूर गेले होते ते पुन्हा एकदा मैदानात आले बबन गोलंदाजी मार्कवर हा चेंडू ड्राईव्ह करायचा तर हवेमध्ये या वेळेला क्षेत्ररक्षक नाही आहे पण मिड ऑफला जोपर्यंत पॉईंट क्षेत्रामधनं क्षेत्ररक्षक जाईल चेंडूला फीड करेल दोन धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता या वेळेला
27 धावा, 27 धावा धाव फलकाती। पुढे तर बबन गोलंदाजी मार्कवर, स्ट्राइकरला भास्करला पड पाहिजे, चांगली बॅटिंग करतो भास्कर। हा चेंडू ऑन साइडला पूल केलाय, स्क्वेअरलेच्या डोक्यावर चेंडूला काढायचा होता यावेळेला। दोन धावा इथून होतात का पाहिजे, फेकी चांगली आली, तिरक्षकाने चूक केली, अतिशने चूक केली, विकेट कोणाचा मिळाला असता भास, धाव देखील कमी झाली असती। दोनने धाव संख्या वाढते, धाव संख्या 10 फलकते आपण पाहू शकता। कोणती स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं, कैलास जोशी चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं। बबन पुणे गोलंदाजी मार्ग टाकला भास्कर, चेंडू उंच गेला यावेळेला, फटका हवेमध्ये, एसटी रक्षकाने सांगितलं माझा झेल झेल ड्रॉप। चोळेगाव संघ काय करतोय, अतिश चौधरी एक चांगला एसटी रक्षक आहे, फलंदाज चांगला आहे, पण इथे झेल कन्वर्ट करत नाहीये। दोनने धाव संख्या वाढते, धाव संख्या 10 फलकते आपण पाहू शकता यावेळेला। 31 धावा बघा, अंडरग्राउंड पाण्याची व्यवस्था केली गेली, तिथून आपण जलपान करू शकता। तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 फलकते आपण पाहू शकता। 33 धावा, 31 फलकते लागल्यात तीन षटकाच्या समाप्तीनंतर। 10.33 च्या सत्र धावा कुठल्यात, कमबॅक करावा लागणार आहे सोळेगाव 40+ संघाला, कारण या संघाकडे बॅटिंग खूप स्ट्रॉंग आहे अशोक पाटील। पण तुम्ही ना विपक्ष संघाला किती धावापर्यंत रोखता ना, त्यावरती तुमचा विजय अवलंबून असतो। अशोक पाटील काल सोळेगाव संघाने आपण बघितले तर निलज संघाने देखील चांगला खेळ केला होता, पण जिथे किशोर दुखापत झाला ना तिथून मात्र मैदानावर थोडंसं संघ क्षेत्ररक्षण चांगलं झालं नाही आहे। जनार्दन पाटीलनी प्रयत्न केले पण ते देखील थोडंसं अपयशी ठरले, त्यांना यश मिळालं नाहीये, आणि तिथून मात्र विजय संपादन केला तो म्हणजे आपण बघतो गावदेवी 40+ खिडकाई संघ मेगा फायनलमध्ये पोचलाय। तर तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 फलकाती 31 धावा, बंदिश येते गोलंदाजी मार्कवर, त्याचा बंदिश कशा प्रकारे आता गोलंदाजी करतोय, चला लवकर या फल। बंदिश चौधरी स्ट्राइकला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला, आक्रमक फलंदाज सोमनाथला आपण पाहू शकता। सोमनाथ आणि भास्कर आतापर्यंत चांगली भागीदारी केली आहे। बंदिश गोलंदाजी मार्कवर, चेंडू बॅकफुट गेले, पंच बघायला मिळतोय, चेंडू चालला यावेळेला डिपकॉर रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक येतोय चेंडूला उचलतोय, फेकी करतोय, दोन धावा कंप्लीट केले जात आहेत। अशोक पाटील काय बॅटिंग केली जाते बघा, एक शॉट आहे, काल देखील अशी शॉट धाव बघायला मिळाली। अशोक पाटील जेव्हा तुम्ही चेसिंग करता ना विपक्षी संघ, जेव्हा टार्गेट तुम्ही सेट करता तेव्हा एक धावेचं तुम्हाला महत्व कळतं। धावसंख्या 10 फलकते आपण पाहू शकतो यावेळेला। हा चेंडू लॉफ केलाय, झेलची शक्यता आहे राजेशालाय, झेल सुटणार नाहीये। फलंदाज बाद लॉंग ऑनला खूप चांगलं झेल पकडला तो राजेशच्या माध्यमातून, यश मिळते आपण येतोय बंदिशला। फलंदाज बाद होतं यावेळेला, आपण येतोय सोमनाथ बॅक टू पवेलियन।
आक्रमक फलंदाज आहे, चौथ्या क्रमांकावर आलाय. चांगली बॅटिंग केली आपण तर बाद होण्यापूर्वी. सोमनाथने तब्बल धावा कुठल्या आपल्या संघासाठी 15 धावांचं योगदान दिलंय. 32 धावसंख्येत दुसरा गडी बाद झालाय. बंदिशला यश मिळालं चौथ्या षटकामध्ये, गोलंदाजीला आला आणि महत्त्वपूर्ण यश मिळालं. पश्चात आनंद पंजे कशाप्रकारे बॅटिंग करतोय. कुंभार्डे गाव म्हटलं तर पंजे खारुक भरपूर आहेत आडनावाची. बंदिश राईटम राऊंड तिकडे मार्ग करतो. आ चेंडू बॅकफुट गेलाय, कट केला यावेळेला. चेंडू चाललाय पॉईंट क्षेत्रामध्ये, क्षेत्रक्षक येतोय, चेंडूला उचलतोय, फेकी करतोय, एकच धाव. चांगलं क्रिकेट बघायला मिळते. अशोक पाटील आता चोळेगाव संघाच्या माध्यमातून ड्रिंक स्टॉलीच्या दरम्यान जी मीटिंग झाली ना, काहीतरी सूचना केल्या असतील संघ नाही, काही हरकत नाही. 3 षटकात का झालं ते महत्त्वाचं नाही आहे, आता 2 षटकात आपल्याला करायचं आहे काहीतरी. तर घेसर संघाचे संघनायक, शिर्डून संघाचे संघनायक, शिर्डून संघ येतो. रेवन पाटील स्वागत आहे आपलं देखील. जबरदस्त स्पर्धा झाली त्यांच्या माध्यमातून देखील. बंदिश गोलंदाजी मार्क स्ट्रायकिंगला डावखुरा फलंदाज आपण पाहू शकता या वेळेला. भास्कर पाटील चांगली बॅटिंग करतोय आतापर्यंत, आत्मविश्वासाने सलामीला आलाय. घेसर संघ संघनायक, शिर्डून संघ आलाय. आ चेंडू पाचीचा अपील होतं या वेळेला. बंदिस्तने चेंडूवरती जाणं फार गरजेचं होतं, विकेट मिळालं असता इथे अपील करत राहिले आणि त्याच दरम्यान एक धाव देखील गेली, पूर्ण केली गेले जाते. बॅट कट आहे. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता या वेळेला 34 धावा. 34 धावा धाव फलकाती लागल्यात. डाव्या आणि उजव्या त्याची जोडी असल्यामुळे सातत्याने बंदिश पण येतात गोलंदाजी मार्ग. अनंत हा चेंडू या वेळेला शपल झाले आणि चेंडूने मात्र यष्ट्यांचा वेध घेतला. वेग प्रचंड होता बंदीच्या चेंडूला आणि आनंद पंजे बॅक टू पवेलियन. धाव फलकाती 34 धावा, गडी बाद झाले तब्बल 3. कारण विकेट आणि टॉसला महत्व नाही. अशोक पाटील तुम्हाला कंपल्सरी चेसिंग करायचे. नवीन फलंदाज येतोय परेश. बंदिशने खूप चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत या षटकामध्ये, खूप चांगली गोलंदाजी, नियंत्रण गोलंदाजी, विकेट टेकिंग गोलंदाजी, अक्युरेट गोलंदाजी, स्टंप टू स्टंप गोलंदाजी बंदिश तू परेश. हा चेंडू लॉफ केला यावेळेला, टायमिंग बेमिसाल, चेंडू जातो वाईडिश लॉंग ऑन आणि लॉंग ऑनच्या मधून षटकार. गेलाय, चला चेंडू द्यायचाय, जुना चेंडू द्या लवकर. बघा जुना चेंडू चॉईस नसणार आहे, अजक जो देतील तो तुम्हाला स्वीकारावा लागणार आहे. फटका खूप चांगला बंदिशने काय केलं यावेळेला, वेगवान चेंडू टाकला. अरे 5 चेंडू चांगले टाकले होते, 6वा चेंडू आपण तर ओवर पिच आणि फुल वेगाने टाकला होता, भरपूर वेगाने चेंडू टाकला होता. म्हटलं कधी गती परिवर्तन केला तर नवीन फलंदाज बाद होईल, पण नवीन परेशनी मात्र त्याचा प्रत्युत्तर दिला षटकाराने. गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण पाहू शकता. गोलंदाज आता षटक संपलंय, 40 धावा धावफल कधी. संजय चौधरी उर्फ लारा, संजय देखील एक चांगला फलंदाज या संघाचा. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहू शकता, डावखुरा फलंदाज ज्याने आत्तापर्यंत खूप चांगली बॅटिंग केली. भास्करला आपण पाहू शकता, भास्कर दाडी क्षेत्ररक्षण ऑन साईडला शॉर्ट पाहिले, एक क्षेत्ररक्षण शॉर्ट स्क्वेअर लेग रिजनमध्ये. चेंडू पायचीचा अपील होत आहे, पंचांचा बोट आकाशाकडे, फलंदाज बाद, बिग विकेट.
शिडून संघ इथे दाखवले होते त्यांचे देखील मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. गेसर संघाचे संघनायक गेसर 40+ संघाचे संघनायक जर आपण आला असाल तर या चांगली गोलंदाजी केली जाते. सुरुवात बघा पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाला आपण पहिले तर संजय चौधरी उर्फ लाराला. साकेला फलंदाज आपण पाहू शकता अजित पाटील. क्षेत्रक्षण मध्ये थोडासा बदल केला जात आता मिड विकेटला डीप मध्ये आणलं आहे. एक क्षेत्रक्षण वाईडिश लॉंग ऑनला आपण पाहू शकता. चांगली गोलंदाजी कॉटन बॉलची संधी होती विकेट मिळतं का पाहायचंय. काय गोलंदाजी करतोय बघा फॉलो थ्रू मध्ये ना विजय पाटील अशा आपण बोलले तर वयामध्ये ना थोडस फिटनेस चांगलं पाहिजे आणि तो फिटनेस बघायला मिळतो संजयचा. काय क्षेत्रक्षण करतोय बघा एकने धावसंख्या वाढते धावसंख्या धापल गती भरपूर अवघड झेलत आपण प्रयत्न केले ना ते फार महत्वाचे आहेत. साकेलला फलंदाज आपण पाहू शकता आता परेश ज्याने एक षटकार मारलाय. संजय चेंडू बॅकपुढं गेलाय स्क्वेअर कटचा लाजवाब फटका चेंडू चालला यावेळेला आपण बोलले तर एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मधून सीमा रेषा पार चौका. चांगलं होतं काय बॅटिंग करतोय परेश आल्यापासून आपण तर जणू काय सेट होण्याला दिसतोय डगआउट मधनं. एक षटकार एक चौकार धावसंख्या धावफलका ती वेगाने वाढते 45 शेवटचं षटक सुरू आहे. आता मिड ऑफला एक क्षेत्रक्षण तैनात आहे लॉंग ऑफ आता एक्स्ट्रा कव्हर आपण कव्हर रिजनमध्ये कव्हर स्वीपा कव्हरला जबरदस्त गोलंदाजी बॅटरप्रमाणे चेंडू निघून गेल्या वेगाने डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी बघायला मिळते संजयच्या माध्यमातून. चार चेंडूचा खेळ बाकी झालाय म्हणजे अजूनही दोन चेंडूचा खेळ बाकी आहे. चार चेंडू झाल्यात संजय पुण्याचा गोलंदाजी मार्कवर स्टॅकेला परेश चांगली बॅटिंग करतोय आतापर्यंत. आ चेंडू खोदून काढला यावेळेला कार्पेटच्या माध्यमातून चेंडू चालला मिड विकेटला एक धाव कम्प्लीट केले होते. क्षेत्रक्षक येतोय थोडंसं फॉर्मलिंग झालंय दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत तिसरी धाव देखील पूर्ण केले होते. एक शॉट देखील अंतिम चेंडू नवीन फलंदाज येतो यावेळेला आपण पाहू शकता. संजय यशच्या उद्ध्वस्त यश मिळतं अजून एक संजयला या षटकामध्ये जर विचार केला ना तर अशोक पाटील एक मिनिट डीजे माझ्या तीन गडी बाद झाल्या या टॉस करण्यासाठी. आता
काय ना आठवले 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 हॅलो लेदर नेटचे कोच सतीश पाटील यांचे सहकारी आठवले साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. प्लीज टेस्ट चला गेसर संघ आणि शिरडोन संघ या फायनल दिवस आहे. हॅलो हॅलो चला गेसर संघ शिरडोन संघ टॉस करण्यासाठी या दोन्ही संघांनी. हॅलो हॅलो ओम साई जय जलेश्वर क्रिकेट क्लब आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. वाडेकर 40+ चषक 20-22 आजच्या दिवसातील पहिला सामना आपण पाहतोय. जय हनुमान उंबार्डे विपक्ष चोळेगाव. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना चोळेगाव उंबर्डे संघानं धाबा कुठल्या त्या 47 आणि 48 धावांचं लक्ष घेऊन चोळेगाव संघाची सलामीची जोडी येते मैदानात उतरते. हॅलो 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 चला घेसर संघ आणि शिरडोन संघ टॉस साठी या. आमचे साईनाथ भोईर तुमचं सरचं स्वागत आयोजकांच्या वतीनं. गेसर संघाचे संघनायक साईनाथ भोईर उपस्थित आहेत. शिरडोन संघाचे संघनायक उपस्थित आहेत. हॅलो 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 दोन मिनिटं थांबा. स्टेजच्या समोर व्यासपीठासमोर जे प्रेक्षक आहेत आयोजक आहेत त्यांना विनंती करतोय प्रेमाने तुम्हाला समजावतोय थोडेसे बाजूला वा. सलामीची जोडी आपण पाहतोय ती चोळेगाव संघाची. बघा दोन्ही संघांच्या संघनायकाने विनंती करतो गोलंदाज तयार. पहिला चेंडू सुरेख मारा करतात खाली राहतो चेंडू. बॅटकरच्या स्वरूपात एक धाव येते धाव फलकावर. आमचे पंच आपण पाहतोय रतन मानेरकर मॅन फ्रॉम पाले आणि दुसरे पंच आपण पाहतोय राजू काटे मॅन फ्रॉम नारिवली. दोन अनुभवी पंच सातत्यानं 40+ स्पर्धांमध्ये कामगिरी करत असतात. ही स्पर्धा आपण पाहतोय ओमसाई जय जलेश्वर 40+ क्रिकेट संघ वाडेकर आयोजित. वाडेकर 40+ चषक 20-22 हे पर्व. पहिल्या फेरीतील पहिला सामना आपण पाहतोय उंबाडे विपक्ष चोळेगाव
48 धावांचं लक्ष्य. गोलंदाज तयार. यष्ट्या उद्ध्वस्त दांडी गोल. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना गोलंदाज आपण पाहतोय पिंकेश भंडारीने यश प्राप्त केलंय. तर मी आदरणीय आठवले साहेब लेदरचे कोच आहेत, प्रशिक्षक आहेत, त्यांना विनंती करतोय घेसर विपक्ष शिरडोन या दोन संघादरम्यान तुमच्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे, नाणेफेक करून घ्यायचे आहे. आठवले साहेबांना विनंती करतोय, दादा तुमच्या शुभ हस्ते टॉस करून घ्या. बघा आयोजकांनी सूचना केली, टॉस साठी जर तुम्ही उशीर केला तर तुम्हाला पेनल्टी लागू शकते, लक्षात घ्या. बघा प्रत्येक संघाला सूचना असेल आयोजकांच्या वतीनं, टॉस साठी उशीर केला तर पेनल्टी लागू शकते. आठवले साहेबांच्या शुभास्ते टॉस केला जातोय. एका बाजूला आपण पाहतोय घेसर संघाचे संघनायक, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय शिरडोन संघाचे संघनायक. तर गोलंदाज तयार. पिंकेश भंडारी पॉवर प्लेचं षटक हातात आहेत. सुरेख मारा करतायत. पुन्हा एकदा तयार. बॅकफुटला गेले. ऑफसाईडला पंच करायचा होता, कट करायचा होता. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. अशोक पाटील ही गोलंदाजी पॉवर प्लेची अतिशय योग्य आणि टप्पाने दिशा सांभाळून गोलंदाजी करतायत. जरा प्रेक्षकांना विनंती असेल बाजूला वा. धावसंख्या आपण पाहतो धावपळकावर एक बाद एक. पिंकेश भंडारी राटा मोर द विकेट. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. ऑफसाईडला कट करतायत. चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. क्षेत्ररक्षक होते. छोटूलाल पाटील गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पिंकेश भंडारी राटम ओवर द विकेट. स्ट्राइक एंडला आपण पाहतोय फलंदाज आतिश. फुलटॉस चेंडू ऑफसाईडला ट्रॅव्हल केला जातोय. क्षेत्ररक्षक आहेत सुनील मामा. थोडस बाजूला आयोजक आहात. आमच्या गुणलेखकाला त्रास होते, बघा त्यांना समजत नाहीये. एक बाद चार अशी धावसंख्या आपण पाहतो धावपलकावर. स्टॅकेंडला आपण पाहतो फलंदाज आतिश चौधरी. आता आतिश चौधरी आणि त्यांचे सहकारी आपण पाहतो राजन सेलार. ही जोडी आपण पाहतो सलामीचे फलंदाज संजय चौधरी बाद झालेत. सुभाष मैदानावरील स्पर्धा आपण पाहतोय. लेदर क्रिकेटचे सामने होत असतात सातत्याने, टेनिस क्रिकेटची स्पर्धा होत असतात. व्यूहरचना केली जाते आहे कारण पॉवर प्लेचे षटक. पुन्हा एकदा तयार. नागपूरला गेले. दिशा दिली आहे. इथे खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतो. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर ना फरार होतोय की काय. अडवला जातो चेंडू अंतिम क्षणाला. चेंडू फेक करेपर्यंत धावा येत आहेत त्या तीन.
दूसरे षटक मार्ग से गोलंदाज तैयार होता है संतोष। तुमचा मारा चुकीचा आहे, फ्रीट असेल हा चेंडू, संधी असेल फलंदाजांना। बघूया फलंदाज या संधीचा फायदा किती कशा प्रकारे उचलतात ते पाहायचं आहे। फ्रीटचा चेंडू, गोलंदाज तयार, फुलटॉस चेंडू ऑनसाइडला, ते चेंडू ट्रॅव्हल केलाय उंचपुरा क्षेत्ररक्षक, अडवला जाते चेंडू। कदाचित अशोक पाटील दुसरी धाव झाली असती, मात्र प्रयत्न करायला हवा होता। 14 धावा आपण पाहतो धावफलकावर, 48 धावांचं लक्ष समोर असताना इथं सलामीची जोडी आली मैदानात, पहिल्या विकेटचं पतन झालं। आतिश आणि राजन ही जोडी खेळते खेळपट्टीवर, गोलंदाज आपण पाहतोय संतोष, संतोष ढोंडल, मराठा मोर द विकेट, बॅकफुटला गेले, जागा बनवली अतिशय सुरेख फटका, क्षेत्ररक्षक आहेत अडवण्याचा प्रयत्न करतात, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे। अरुण पंजे, आनंद पंजे, चांगला प्रयत्न केला जातो, कारण गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असताना अशा प्रकारे जर तुम्ही क्षेत्ररक्षण करत असाल तर नक्कीच गोलंदाजाचा आत्मविश्वास दुणावत असतो। धावा आपण पाहतो धावफलकावर, 16 धावा, उलटा चेंडू जागेवर न खेळले, सुरेख फटका, फलंदाजाला माहित आहे कशा प्रकारे चेंडू रिलीज झालाय, फक्त दिशा दिली, चौकार, 4 धावा। धावांचं लक्ष समोर असताना पहिल्या विकेटचं पतन झाल्यानंतर धावा आपण पाहतो धावफलकावर, अजूनही 28 धावांची गरज, गोलंदाज तयार, दिशा भरकडतायत, दिशा भरकडतायत गोलंदाज, पंच राजू काटे इशारा करतायत, दबाव वाढवलाय फलंदाजांनी, कारण फलंदाजांना माहित आहे 48 लक्ष आहे, भागीदारी चांगल्या प्रकारे होते आणि गोलंदाज इथं दबावाखाली वावरतोय। पुन्हा एक
टोटल धाव संख्या अपन पाहतो धावपळकर 23 धावा, दोन षटकांचा खेळ इथं संपन्न झालाय. पहिल्या षटकात धावा आल्या फक्त 7, दुसऱ्या षटकात धावा आल्या तब्बल 16. आता मात्र खेळ उरला आहे तो 3 षटक शिल्लक, 18 चेंडू बाकी आणि धावांची गरज असेल ती 25. हॅलो तर आदरणीय राजेश दादा भगत, तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अधिकारी आहेत, यायचे दादा व्यासपीठावर. तुमचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. गोलंदाज तयार, पिंकेश भंडारी. हॅलो हॅलो, वाडेकर संघाचे लीजंड क्रिकेटर नितीन पाटील यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम टू स्टेज. गोलंदाज तयार, पिंकेश भंडारी. अतिशय चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी. पंचांनी पाहिलंय चेंडू कशा पद्धतीने रिलीज झालाय, फलंदाज कुठे खेळतात. लेग बायच्या स्वरूपात सिंगल इथं कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 24 वर. या स्पर्धेतील पहिला सामना इथं रंगतोय तो उंबाडे विपक्ष सोळा.
धार पालकर तीन षटकांचा खेल संपन्न झाल्यानंतर 28 उर्वरित समीकरण असेल 12 चेंडू आणि 20 धावांची गरज। 10 च्या सरासरीन या धावा तुम्हाला कुटाव्या लागतील, मात्र जितक्या धावा या षटकामध्ये येतील त्या चोळेगाव संघासाठी महत्त्वाच्या असतील। मात्र हे षटक जर गोलंदाजाने चांगला हाताळलं तर मात्र उंबाडे संघ चांगल्या स्थितीमध्ये येईल। गोलंदाज तैयार, छोटूलाल पाटील येत आहेत, चौथा षटक मार्गस्थ। पहिला चेंडू बॅकफुटला गेले, ऑफसाइडला खेळत आहेत क्षेत्ररक्षक आहेत, पहिली धाव वेगाने घेत आहेत, दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जातोय आणि पाहता पाहता धावा येत आहेत त्या दोन। 30 धावा आपण पाहतो धाव फलकावर, 48 लक्ष असताना सलामीचा फलंदाज बाद झाला आतिश चौधरी, त्यानंतर आपण पाहतो संजय चौधरी बाद झाले, मात्र राजन शेलार आणि बंदित चौधरी ही जोडी खेळपट्टीवर ठाण मांडून बसली आहे। त्यांना माहिती आहे पहिला सामना आपण खेळतोय, ऑफ साइडला उडवला जेल आणि क्षेत्ररक्षक होते। फलंदाज आपल्या संघाला हा सामना जिंकून देईल का आणि त्यांचा सहकारी आपण पाहतोय बंदित चौधरी बरोबर हा फलंदाज कशा प्रकारे फलंदाजी करतोय। गोलंदाज छोटूलाल पाटील पुन्हा एकदा तयार, उलटा चेंडू ऑन साइडला ट्रॅव्हल केलाय, क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू उचलून फेक आहे पर्यंत, इथं दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय। दोन धावा येत आहेत धापलकर, धाव संख्या पोहोचते ती 32 वर। नऊ चेंडू 16 धावांचं समीकरण, आमचे गुणलेखक अशोक पाटील प्रत्येक चेंडूची धावांचे अपडेट चांगल्या प्रकारे देत आहेत। गोलंदाज तयार, छोटूलाल पाटील राटा मोर विकेट, खोलवर टप्प्याचा चेंडू, गुड बॉलिंग गुड बॉलिंग। छोटूलाल पाटील उंबाडे संघासाठी प्रयत्न करतात, त्यांना माहिती आहे 48 धावांचा आपल्याला डिफेन्स करायचा आहे, पहिल्या फेरीतील सामना आपल्याला जिंकायचा आहे, जिंकलो तर स्पर्धेत टिकून राहू, हरलो तर मात्र माघारी परतावं लागेल हे या गोलंदाजाला माहिती आहे। पुन्हा एकदा तयार, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, निर्दाप चेंडूची समाप्ती होते, क्या बात आहे छोटूलाल पाटील, अशी गोलंदाजी फलंदाजाला वाटलं की चेंडू वाईड असेल, पंचांकडे पाहत राहिले मात्र पंच तटस्थ। छोटूलाल पाटील पुन्हा एकदा तयार, राटा मोर विकेट, चुकीच्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते, राजू काटे यांनी इशारा केला, तुमचं कौतुक झालं छोटूलाल पाटील, चांगली गोलंदाजी तुम्ही करत होते मात्र कौतुक तुम्हाला पचनी पडलेलं नाहीये, कमबॅक करावा लागेल। पुन्हा एकदा तयार, कोलटप्पाचा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून समोर खेळत आहे, क्षेत्ररक्षक आहेत, त्यांना बीट करून चेंडू सी मारायच्या बाहेर फरार आणि फलंदाज आपण पाहतोय राजेश चौधरीच्या बॅट मधून येतोय दमदार चौका।
आहोत पहिल्या फेरीतील दुसरा सामना गेसर विपक्ष शिरडोन, तीसरा सामना असेल मंगेश इलेवन वाडेकर विपक्ष बेतवडे आणि चौथा सामना असेल जय गणेश इलेवन नवापाडा विपक्ष मोहिली। हॅलो सात चेंडूंमध्ये धावांची गरज असेल ती अकरा, आता मात्र भविष्य असेल गोलंदाज आनंद पंजेच्या हाती। संगणकाने विश्वास दाखवलाय कारण चांगली गोलंदाजी आपण पाहिली पहिल्या षटकात पिंकेश भंडारी सात धावा, पिंकेश भंडारी पुन्हा एकदा तिसरे षटक हाताळलं पाच धावा, छोटूलाल पाटील यांनी चौथं षटक हाताळलं नऊ धावा आणि आत्ता भविष्य सोपवलं संगणकाने गोलंदाज आनंद पंजेच्या हाती। सहा चेंडू अकरा धावांचं समीकरण। चला उंबाडे संघ सहकार्य करा कारण आज एक सामना जास्त आहे, आयोजकांच्या वतीनं मी तुम्हाला सूचना करतोय। बघा तुम्ही 24 मिनिटं घेतली आहेत, अजून 6 चेंडू टाकायचे आहेत। काही नियम असे असतात की जर समोरून जर काही निर्णय असे झाले तर अशोक पाटील ते मान्य करावे लागतात। गोलंदाज तयार, ऑन साइडला स्टँड अँड डिलिव्हर, फलंदाजाचा बॅट मधून येतोय तो षटकार सहा धावा। आणि आत्ता समीकरण उरलंय ते 4 चेंडू आणि 3 धावांचं। 2 गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली, पिंकेश भंडारी आणि छोटूलाल पाटील, मात्र इथं त्या मेहनतीवर पाणी फिरताना दिसतंय। आनंद पंजे खराब गोलंदाजी करतायत। 7 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज होती, तुम्हाला 11 धावा होत्या मात्र तिचा डिफेन्स व्यवस्थित करता येत नाहीये। दबाव दबाव दिशा भरकटतायत। समीकरण उरलंय ते 4 चेंडू आणि 2 धावांचं। कोलटपाचा चेंडू ऑफ साइड ला खेळता क्षेत्ररक्षक आहेत, चांगले क्षेत्ररक्षण होत आहे, चेंडू फेक केली जाते तोपर्यंत सिंगल येते, आता मात्र धावांची झाली येते बरोबरी, मात्र चेसिंग कंपल्सरी, 3 चेंडू 1 धावेची गरज। विजयाच्या उंबरराव चोळेगाव संघ भवनदादा चौधरी यांचा हा संघ आपण पाहतोय। जागा बनवली फक्त दिशा दिली आहे। अशा प्रकारे आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील पहिला सामना जिंकलाय तो चोळेगाव संघाना, अभिनंदन चोळेगाव संघ। हॅलो हॅलो हॅलो, तर अभिनंदन चोळेगावचे विश्वनाथ
तलाशी कुठे असतील त्यांनी स्टेज जवळ या. अभिनंदन बंटी, अभिनंदन बबनदादा चौधरी आणि संपूर्ण चोळेगाव संघाचा हार्ड लाक उंबाडे संघ. तर चोळेगावचे आदरणीय विश्वनाथ दादा तळाशे, तुम्हाला विनंती असेल आयोजकाच्या वतीने व्यासपीठावर या.